नमस्कार, मराठी टेक स्मार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला आजच्या काही टेक्निकल न्यूज बद्दल सांगणार आहे. जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण सुरू करूया. पहिली न्यूज आहे ती IRCTCची आहे. IRCTCचं जे अँड्रॉइड ऍप आहे त्यामध्ये त्यांनी स्वतःची ई वॉलेट सिस्टीम सुरू केलेली आहे. यामुळे काय होईल तर युजर्स हे वॉलेटमध्ये अगोदरच पैसे डिपॉझिट करू शकतील आणि तिकीट बुक करते वेळी ते त्या वॉलेटचा युज करून तिकीट बुक करू शकतील. हे वॉलेट नॉर्मल तिकीट आणि तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी युजर्स यूज करू शकतात. याचबरोबर IRCTCने अदर वॉलेट्सही त्यांच्या ऍपमध्ये ऍड केलेले आहेत. ते म्हणजे जिओ मनी, एअरटेल मनी, मोबिक्विक यासारखे वॉलेट्स त्यांच्या अँड्रॉइड ऍपमध्ये ऍड केलेले आहेत. जर तुम्हाला IRCTC तिकीट बुकिंग ऍप डाऊनलोड करायचं असेल तर गुगल प्ले स्टोअरमध्ये जा. तिथे तुम्हाला IRCTC सर्च करायचं आहे आणि तिथून तुम्ही IRCTCचं ऍप इन्स्टॉल करू शकता. IRCTCने जी ई वॉलेट सिस्टीम सुरू केली आहे त्यामुळे युजर्सचा खूप वेळ वाचणार आहे. तर नेक्स्ट न्यूज आहे ती व्हॉट्सअप बग संबंधी आहे. व्हॉट्सअपचा जो ब्लॅक डॉट बग आहे यामुळे तुमचं व्हॉट्सअपच नाही तर तुमचा स्मार्टफोन ही क्रॅश होऊ शकतो असा स्लॅश गिअर यांनी रिपोर्ट दिला आहे. तर तुम्ही म्हणाल की ब्लॅक डॉट बग काय आहे. ब्लॅक डॉट बग हा असा बग आहे ज्यामुळे वेगवेगळे सिम्बॉल्स आणि कॅरेक्टर्स इन्कोडेड केले जातात आणि त्यापासून एक 3 ते 4 शब्दाचा मॅसेज बनवला जातो. तो मॅसेज व्हॉट्सअप वरती फॉरवर्ड केला जातो आणि रिसिव्हरने त्या मॅसेज वरती टच केल्यानंतर तो मॅसेज एक्सपांड होतो आणि तुमचं व्हॉट्सअप जे आहे ते क्रॅश होतं. त्याचबरोबर तुमच्या स्मार्टफोनची OS क्रॅश होण्याची शक्यता असते. असा हा ब्लॅक डॉट बग व्हॉट्सअप मध्ये आहे. परंतु ऑफिशियली व्हॉट्सअपने असा कोणताही बग रिपोर्ट केलेला नाहीये. सध्या व्हॉट्सअप वरती एक मॅसेज फिरत आहे, डू नॉट टच मी. या मॅसेज वरती टच केल्यानंतर तुमचं व्हॉट्सअप हे क्रॅश होतं. अशा प्रकारचाच हाच तो ब्लॅक डॉट बग आहे. अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला रिसीव झाला तर तुम्ही त्या मेसेज वरती टच करू नका. ज्या व्यक्तीने तुम्हाला हा मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीचे पूर्ण मेसेज हिस्ट्री क्लिअर करा. यामुळे काय होईल तर तुमचं व्हॉट्सअप ही क्रॅश होणार नाही आणि तुमच्या OS क्रॅश होण्याची शक्यता नाही. तर नेक्स्ट न्यूज आहे ती अँड्रॉइड पी संबंधी आहे. अँड्रॉइड पी ने अशी एक सिक्युरिटी आणलेली आहे की ज्यामुळे ऍप्स आहेत ते नेटवर्क ट्रॅकिंग करू शकणार नाहीत. या अगोदरच्या अँड्रॉइड सिस्टीम मध्ये ऍप्स हे दुसरे ऍपचं नेटवर्क ट्रॅकिंग करू शकत होते आणि परंतु अँड्रॉइड पी मध्ये असा सिक्युरिटी पॅच येणार आहे की ज्यामुळे ऍप्स हे दुसऱ्या ऍपचं नेटवर्क ट्रॅकिंग करू शकणार नाहीयेत आणि ती माहिती त्यांच्या सर्व्हरला पाठवू शकणार नाहीयेत. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ह्या युजरचा बराचसा डेटा कलेक्ट करत असतात. म्हणजेच युजर प्रेफरन्स आणि युजर्सच्या आवडीनुसार कस्टमाइज्ड कंटेंट दाखवणे. तर ही न्यूज आहे ती अमेझॉन संबंधी आहे. तर अमेझॉन हे तुमच्या बॉडीचा 3D स्कॅन करणार आहे की ज्यामुळे काय होईल, तुमच्या बॉडीला फिट होणारी कपडे अमेझॉन तुम्हाला दाखवू शकेल आणि त्यातून तुम्ही तुम्हाला आवडेल ती कपडे खरेदी करू शकता. ई कॉमर्स गेनने असा रिपोर्ट दिला आहे की अमेझॉन हे त्यांच्या न्यूयॉर्क ऑफिसमध्ये काही व्हॉलंटियरला बोलवत आहे आणि त्यांच्या बॉडीचा स्कॅन घेत आहे. जे व्हॉलंटियर आहेत ते महिन्यातून 2 वेळा बॉडीचा स्कॅन करतात. त्यामुळे अमेझॉनला माणसाच्या बॉडीमध्ये कशा प्रकारे चेंजेस होत आहेत हे समजेल. अशा प्रकारे अमेझॉन हे कस्टमरला चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करत आहे. तर नेक्स्ट न्यूज आहे ती अफोर्डेबल IoT संबंधी आहे. इंजिनियरच्या एका ग्रुपने अशी एक चिप तयार केली आहे की जी स्वतः स्टार्ट होईल आणि बॅटरी ड्रेन झाली तरी काम करत राहील. या चिपचं नाव आहे बॅटलेस. ही स्मार्ट चिप आहे ती नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर यांच्या इंजिनियर्सनी तयार केलेली आहे आणि नॉयल पॉवर मॅनेजमेंट टेक्निक यांच्याबरोबर ही डिझाईन केलेली आहे. ही स्मार्ट चिप जी आहे ती अफोर्डेबल इंटरनेट ऑफ थिंगची की आहे असं म्हटलं जात आहे. ह्या होत्या आजच्या काही टेक्निकल न्यूज. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं लाल बटन दिसत असेल तर ते बटन दाबा. ते बटन दाबल्यानंतर तुम्हाला लगेच एक बेल आयकॉन दिसेल. ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.